नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 मधील सराव संच 4.1 पाहणार आहोत. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन. त्रिकोण एबीसी असा खड़ा की एबी बरोबर 5.5 सेमी, बीसी बरोबर 6 सेमी, सीए बरोबर 4.5 सेमी आणि बीसी छेद एमएन बरोबर 5/4. तर त्रिकोण एबीसी व एलएमएन काढा. बघा, त्रिकोण एबीसीच्या बाजू दिलेल्या आहेत, एलएमएनच्या दिलेत का? नाही. तर त्याआधी बाजूंची आपण लांबी काढून घेऊयात. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन, मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू मांडून घेऊया. ए बी छेद एल एम बरोबर बी सी छेद एम एन आणि ए सी छेद एल एन, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बघा, ए बी त्रिकोण ए बी सीच्या ज्या बाजूंची लांबी दिली ती लांबी घालून घेऊया. ए बीची लांबी 5.5 छेद एल एम बरोबर बी सीची 6 छेद एम एन आणि ए सीची 4.5 छेद एल एन बरोबर गुणोत्तर दिले 5/4. बघा, आता प्रत्येक गुणोत्तर आणि एक गुणोत्तर घ्यायचा आणि तिरकस गुणाकार करून उत्तर काढूया. 5.5 छेद एल एम बरोबर 5/4 तिरकस गुणाकार. एल एम गुणिले 5 बरोबर 5.5 × 4. 5 × तिकडे गेल्यानंतर भागिले एल एम बरोबर 5.5 × 4/5. 5 × 5 = 5. एल एम बरोबर 11/44 आणि इथला पॉईंट. एल एमची लांबी किती आली? 4.4 सेमी. त्याचप्रमाणे पुढची बाजू काढून घेऊया. 6/ एम एन बरोबर 5/4, तिथं पण तिरकस गुणाकार. एम एन गुणिले 5 बरोबर 6/4. 5 तिकडे गेल्यानंतर भागिले एम एन बरोबर 6/4/5. मग एम एन बरोबर 24 × 5. 5 × 5 = 5, 5 × 5 = 20, उरले 4 × 40 = 45. एम एन बरोबर 4.8 सेमी. आणि त्याच्यानंतर पुढची बाजू 4.5 × एल एन बरोबर 5/4, इथं पण तिरकस गुणाकार. एल एन गुणिले 5 बरोबर 4.5 × 4. 5 तिकडे गेल्यानंतर भागिले एल एन बरोबर 4.5 × 4/5. 5 × 5 = 5, 5 × 9 = 45. एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणजे 0.9. एल एन बरोबर 9/36 आणि एका संख्येनंतर पॉईंट. एल एनची लांबी किती आली? 3.6 सेमी. आता आपण ह्या सगळ्या बाजू काढल्या, तर त्रिकोण ए बी सी आणि एल एम एनची काय करूया? रचना करूया. बघा, इथं सुरुवातीला त्रिकोण ए बी सीमध्ये बी सी बरोबर किती आहे? 6 सेमी. 6 सेमीची खालच्या बाजूला काय ओढून घ्यायची? रेष ओढून घ्यायची. बघा, इथं बी सी किती सेमीचं काढलं आपण? 6 सेमी. ए बी किती दिलं आहे? 5.5. पट्टीमध्ये 5.5 सेमीचं अंतर घ्यायचं आणि इथून काय करून घ्यायचा? कंस. त्याच्यानंतर सी ए किती आहे? 4.5 सेमी. 4.5 सेमीचं अंतर घेऊया आणि ह्या साईडने सुद्धा काय करून घ्यायचा? कंस करून घ्यायचा. लक्षात, आणि हे आणि हे दोन बाजू काय करायच्या? जोडायच्या. इथं नाव देऊया ए. ए बीचं माप किती घेतलेलं आपण? इथं 5.5 सेमी आणि इथं 4.5 सेमी. आता पुढचं बघा, एल एम एनची रचना. खाली पाय एम एन, एम एन किती आहे? 4.8. 4.8 सेमीची खाली रेष काढून घ्यायची. एम एन किती आहे? 4.8 सेमी. त्याच्यानंतर एल एम किती आहे? 4.4. पट्टीमध्ये 4.4 सेमीचं अंतर घेऊया.
आणि ह्या साईडने काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा. त्याच्यानंतर एल एन किती आहे, 3.6. मग 3.6 मी अंतर घेतलं आहे, ह्या साईडने सुद्धा 3.6 काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा आणि ही आणि हा बिंदू जोडूयात. एल एल एमची लांबी 4.4 सेमी आणि त्याच्यानंतर एल एन 3.6 सेमी. बघा अशा प्रकारे आपण त्रिकोण ए बी सी आणि एल एम यांची काय केली, रचना केली. पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर काढा. बघा दोन्ही त्रिकोणामध्ये आर समान आहे, बरोबर. त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू बरोबर 4.2 सेमी, क्यू आर बरोबर 5.4 सेमी, पी आर बरोबर 4.8 सेमी आणि पी क्यू छेद एल टी किती दिला आहे, 3/4. तर पी क्यू आर व एल टी आर काढा. आता पी क्यू आर आणि एल टी आरमध्ये क्यू आर किती आहे, 5.4 सेमी. बघा 5.4 सेमीची खाली रेषा काढून घ्यायची, नाही तर 5.4 सेमीची रेषा काढून घेतलीत. आता परंतु दोन्हीमधला आर बिंदू समान आहे म्हणून इथं आर घ्यायचं, इथं क्यू लक्षात. नंतर पी आर किती आहे, 4.8 सेमी. परिपट्टीमध्ये कर्कटकमध्ये 4.8 सेमीचं अंतर घ्यायचं आणि ह्या साईडने काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा. हा 4.8 सेमीचा कंस केला. त्याच्यानंतर पी क्यू किती आहे, 4.2 सेमी अंतर घेऊया आणि ह्या साईडने सुद्धा काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा. बघा ही रेषा पुढं आहे अशीच वाढवायची आणि त्याच्यानंतर हा आणि हा बिंदू जोडूयात. इथं बिंदू पी आणि ही पण रेषा आपण काय करूयात, पुढं वाढवूयात. आणि लक्षात, त्याच्यानंतर खालच्या साईडने एक लघु कंस करून घ्यायचा. बघा इथं आपण 40° किंवा 60° कोन करून घेऊयात. आता पुढं प्रत्येक भागात एकूण 3/4 भाग आहेत, म्हणजे खालच्या रेषेचे एकूण 4 भागात आपण 2-2 सेमी जे आहे ना काय करूया, भाग करून घेऊयात. 1, 2, 3 आणि 4. बघा एकूण 4 भाग करून घेतले. आता पी क्यूचे किती भाग आहेत, 3. मग ह्या इथं नावं द्यायची, बघा R1, R2, R3. पी क्यूचं तिसऱ्या भागाला इथं आपण काय करून घेऊयात, आधी जोडून घेऊयात, घेतलं. त्याच्यानंतर ही रेषा इथं दुभागायची थोडंसं अंतर घेऊन. बघा इथं असं केलं, चौथ्या भागाला पण इथं पण त्या पद्धतीने काय करून घेऊया, दुभागून घेऊयात. त्याच्यानंतर ह्या दोन रेषामधलं जेवढं अंतर आहे, इथं कोन मापकाचं इथं ठेवून इथं कंस करून घ्यायचा, त्याचप्रमाणे इथं पण ठेवून इथं काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा आणि ह्या कंसातून जाणारी रेषा काढून घ्यायची. काढली. आता त्याच्यानंतर ज्या पद्धतीने खाली केलं तसंच इथं एक कंस, परत ह्या रेषेवरून इथं एक कंस आणि पुन्हा हे आणि हे जेवढं अंतर आहे तेवढं इथं कंस केलं, ह्याच पद्धतीने इथं पण काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा आणि ह्या बिंदूतून जाणारी काय काढायची, रेषा काढून घेऊया. आणि हा आपला त्रिकोण तयार झाला, एल टी आणि इथला आर. आणि लक्षात, बघा आपला पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड. त्रिकोण आर एस टीमध्ये आर एस बरोबर 4/5, आर एस टी बरोबर 40°, एस टी बरोबर 5.7 आणि कोण आर एस छेद एक्स वाय 3/5. तर आर एस टी व एक्स वाय झेड काढा. बघा त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू मांडून घेऊया. आर एस छेद एक्स वाय बरोबर एस टी छेद वाय झेड आणि आर टी छेद एक्स झेड, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू.
संगत बाजू। आता ज्यांची मापं दिले ते टाकूया, आर एस किती आहे 4.5 छेद एक्स वाय, त्याच्यानंतर एस टी किती आहे 5.7 छेद वाय झेड बरोबर गुणोत्तर दिलं आहे 3/5। बघा आर टीचं माप दिलेलं नाही आपल्याला, ह्या दोन कोणांचं तेवढं काढून घ्या तिरकस गुणाकार करून, 4/4.5 छेद एक्स वाय बरोबर 3/5 तिरकस गुणाकार, एक्स वाय गुणिले 5 बरोबर 4.5 × 5, हे 5 × तिकडे गेल्यानंतर भागेले, एक्स वाय बरोबर 4.5 × 5 छेद सॉरी तर 3 आहे, 3 × 3 उरला 1 × 3 = 15 1.5, मग एक्स वाय बरोबर 15 × 5 = 75 म्हणजे 7.5 सेमी। त्याच्यानंतर पुढचं गुणोत्तर 5.7 × YZ बरोबर 3/5, इथं पण तिरकस गुणाकार, वाय झेड गुणिले 3 बरोबर 5.7 × 5, 3 × तिकडे गेल्यानंतर भागिले, वाय झेड बरोबर 5.7 × 5/3 3 × 3 उरले 2 × 3 = 27, वाय झेड बरोबर बघा 19×5 = 95 म्हणजेच 9.5 सेमी। आता पुढं बघा, कोण आर एस टी किती दिला आहे 40° दिलेला आहे, मग कोण आर एस टी एसला कोणता एकरूप कोण येणार आहे, वाय एकरूप कोण एक्स वाय झेड, म्हणून कोण एक्स वाय झेड बरोबर पण किती येणार आहे 40°। लक्षात, आता ह्या पद्धतीने आपण त्रिकोणाची काय करूयात रचना करूयात। बघा त्रिकोण आर एस टीमध्ये एस टी किती दिलं आहे 5.7, खाली 5.7 ची रेषा काढून घेऊया, बघा इथं 5.7 एस टी 5.7 सेमी काढून घेतलं, त्यानंतर कोण एस किती अंशाचा आहे 40°, कोण एस 40° काढून घ्यायचा, इथं कोण एस 40°, ही रेषा पुढं वाढवूयात। त्याच्यानंतर आर एसचं माप किती दिलं आहे आपल्याला, तर 4.5, बघा पट्टीमध्ये 4.5 सेमीचं अंतर घ्यायचं आणि ह्या बाजूवरून काय करायचं तर कंस करून घ्यायचा आणि बिंदू टी आणि तो काय करायचा जोडायचा, तो बिंदू आपला आर 40° आणि इथं 4.5 सेमी। लक्षात, आता त्याचप्रमाणे वाय झेड किती आहे 9.5, इथं 9.5 ची खाली काय काढून घ्यायची रेषा काढून घेऊया, नऊ पॉईंट पाच वाय झेड 9.5 सेमी। पुन्हा किती अंशाचं कोण आहे, इथं पण 40° कोण काढून घ्यायचं, कारण की एक्स वाय झेडला आर एस टी समान आहे, इथं हा 4.40° कोण। आता त्याच्यानंतर एक्स वाय किती आहे 7.5, पट्टीमध्ये 7.5 कर्कटकच्या साह्याने कंस कंस माप घेऊया आणि इथं काय करून घेऊया कंस काढून घेऊया 7.5 आणि इकडचा आणि हा बिंदू काय करायचा जोडायचा, इथं एक्स हा कोण पुन्हा किती अंशाचा आहे 40° आणि इथं 7.5 सेमी। बघा अशा प्रकारे आपण कोण आर एस टी आणि एक्स वाय झेड काढला। बघा आपला पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण ए एम टी समरूप त्रिकोण ए एच, बघा ह्याच्यामध्ये ए समान आहे, लक्षात ए एम बरोबर 6.3 सेमी, कोण टी ए एम बरोबर 50° याचं माप 50 दिलं आहे, ए टी बरोबर 5.6 आणि ए एम छेद ए एच बरोबर 7/5, तर त्रिकोण ए एच ही काढा। बघा खाली कोण ए एम किती दिलं आहे 6.3 सेमी, 6.3 सेमीची काय करून घ्यायची रेषा काढून घ्यायची, बघा इथं ए एम 6.3 सेमी। त्याच्यानंतर कोण ए किती अंशाचं दिलं आहे आपल्याला 50°, तर 50° काय करून घ्यायचा कोण काढून घेऊया,
हा 50°. त्याच्यानंतर एटीचं माप किती दिलं आहे, 5.6. पट्टीच्या सहाय्याने 5.6 माप घ्यायचं, आणि इथं काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा लक्षात. आणि हा बिंदू काय करायचा, जोडायचा. इथं येणार टी 5.6 सेमी. आता बघा, गेलं जसं आपण खालच्या बाजूला लघुकंस करून घेतलेला तसंच इथं लघुकंस करून घेऊया, व इथं 60° कोन करून घेऊया, आणि ही रेषा काय करूया, खाली वाढवूयात. आता इथं AM/AH सगळ्यात मोठा भाग किती आहे, 7 आहे, तो काय करूया, 7 2-2 सेमीचं अंतर आपण पट्टीच्या साह्याने घेऊ. इथं तुम्ही 1.5 सेमी 2 सेमी आपल्याला पाहिजे ते आपण मापाने घेऊ शकतो. बघा, इथं 2-2 सेमीचे 7 भाग करून घेऊया, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता हा भाग आपल्याला, ही रेषा खाली काय करावी लागेल, वाढवावी लागेल. आता बघा, इथं AM माप 7 दिलेलं आहे, म्हणजे 7 भागाला काय जोडावं लागेल, इथं AM जोडावं लागेल. लक्षात, इथं काय करून घ्यायचा, कंस. हा कंस केला, त्याच्यानंतर तिसरं, नंतरचा भाग कितवा आहे, 5 आहे AH. बघा, 1, 2, 3, 4, 5 पाचव्या भागाला पण इथं काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा. त्याच्यानंतर हा आणि हा बिंदू दुभागूया इथं, त्याचप्रमाणे इथं पण काय करून घ्यायचं, दुभागून घ्यायचं, आणि ह्याच्यामधून जाणारी काय काढायची, रेषा काढायची. लक्षात, इथला H, कारण की AH पाचव्या भागाला आहे. बघा, आणि इथं पुन्हा ही आपण बिंदू दुभागून घेऊया, इथं पण दुभागायचं. त्याच्यानंतर हे आणि हे अंतर इथं दुभागलं, त्याच्यानंतर इथं पण दुभागून घ्यायचं, आणि ह्याच्यामधून आतमध्ये तयार होणारा काय काढून घ्यायचा, कोण काढून घेऊया. आता इथं आपला हा बिंदू कोणता असणार आहे, AH, इथलं बिंदू E. इथं नावं देऊया, A1 A2 A3 A4 A5 A6 A7. लक्षात, अशा प्रकारे आपण आज त्रिकोण AMT आणि AH काय केली, रचना केली. बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.